आरक्षणाचा विषय संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि विशेषतः मराठा आंदोलनाचा विषय ज्यांनी सुरुवातीपासून हातात घेतला ते माननीय मनोज पाटील जारंगे साहेब यांच्या असणाऱ्या उद्याच्या 20 तारखेचा जो महाराष्ट्रभरातून मुंबईकडं जाण्याचा जो विषय आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका राज्यातल्या जनतेला विशेषतः मराठा बांधवांना सर्वच राज्यातल्या बंधू भगिनींना समजावी या उद्देशानं आजची पत्रकार परिषद मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातला एक सहकारी या नात्यानं मी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. थोडंसं सुरुवात करण्यापूर्वी एक 5 मिनटं मी पार्श्वभूमी या संपूर्ण आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी विशद करतो आहे. माननीय मनोज पाटील जारांगेंनी सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं जो विषय हातामध्ये घेतला तो मराठवाड्यातील 8-9 जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती त्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला विषय माननीय मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली. कुणबी ज्या नोंदी त्या 9 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला. जे दप्तर निजाम स्टेटमध्ये गेलं होतं त्या दप्तराच्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले. मध्यंतरी त्यांच्याकडं विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली. म्हणजे पहिला विषय जो माननीय मनोज पाटील जारांगेंनी घेतला होता त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला नंबर 1. तदनंतर मनोज पाटील जारांगे म्हटले की 9 जिल्ह्यातच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. राज्य सरकारनं त्याच्या बाबतीतसुद्धा सकारात्मक भूमिका घेतली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा झाली. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कुणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तीसुद्धा मागणी माननीय मनोज पाटील जारांगेंची आपण मान्य केली. तदनंतर माननीय मनोज पाटील जारांगेंनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र द्या. याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे. सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली. राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला. त्याचं डेफिनेशन काय असावं सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ॲडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं. जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे त्या 3 माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांचं सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या बाबतीतसुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीतसुद्धा सरकार सकारात्मक आहे. त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेशसुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे. असं सगळं असताना पुन्हा आता 20 तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं ही जी माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांची भूमिका आहे ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबईत आल्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलं मुंबई किती कंजेस्टेड आहे मुंबईचं जीवन हे मिनटामिनटावर चालणार आहे आणि मग मुंबईवासियांना मुंबईकरांना त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल. राज्यभरातनं येणाऱ्या लोकांचीसुद्धा तिथं अडचण होईल. सरकार मी या ज्या गोष्टी आता सांगितल्या ज्या ज्या मनोज पाटील जारांगे साहेबांनी
सरकारबरोबर चर्चा केली, कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील दारांगेंचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वतः त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल, स्वतःचा मोठेपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही. मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः माननीय CM साहेब तिथे गेले. एवढंच नाही तर मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी, उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले, संदीपान भुमरे साहेब अनेक वेळा गेले, गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले, आमचे अतुल सावे साहेब अनेक वेळा गेले, आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय बच्चू कडू साहेब गेले, 2-3 दिवस झाले, म्हणजे गेल्या 8-10 दिवसापासून ते मनोज पाटील दारांगेंच्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील दारांगे साहेबांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये. त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेतंय. अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे, ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे, त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील दारांगेंना काही सूचना करायच्या असतील तर त्यासुद्धा सूचना आम्ही विचारात घेऊ. सरकार कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही. इतकं स्वच्छ भूमिका ही सरकारची असताना आता बघा, अनावधानानं मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं लोक मुंबईमध्ये आले. आपण येताना सांगतो शांततेत या, आपण आव्हान करतो, जे नेतृत्व आंदोलनाचं करतात ते आव्हान करतात, पण एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही 4-2 माणसं अशी असतात की ते सगळं वातावरण खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि मग विनाकारण परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की मग सरकारला सुद्धा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागती. आता आपण बघतो अनेक आंदोलनं पाठीमागे झाली, मग त्या आंदोलनांमध्ये अशा पद्धतीनं जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली. मग परत आंदोलनाची भूमिका घेणारेच लोक सरकारकडे पाठपुरावा करतात की आता आमचे गुन्हे मागे घ्या, आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आमच्या मुलांना सातत्यानं कोर्टात हेलपाटे मारावे लागतात, आमचं व्हेरिफिकेशन जास्त म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ते आम्हाला मिळत नाहीत. त्यामुळं सगळ्या पुढच्या गोष्टींचा विचार करून सरकार सकारात्मक असताना मनोज पाटील दारांगे साहेबांनी उद्या मुंबईला येण्याचं जे आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे ते मागं घ्यावं. सरकार चर्चेला सदैव तयार आहे, त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या या बाबतीत सरकार कुठंही नकारात्मक नाही, कुठली बाब सरकार दडवून ठेवत नाही. मी एकच गोष्ट जाता जाता सांगेन की काल का आज मी माध्यमांमध्ये पाहिलं की कोणी ट्रॅप लावलाय, कोण काय करतंय, अशा पद्धतीचं एक वक्तव्य मनोज पाटील साहेबांकडून आलं आणि ते म्हणले कुठल्या मंत्र्यांनी ट्रॅप लावलाय. अशी भूमिका राज्य मंत्रिमंडळातला कुठलाही मंत्री कधी घेणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, राज्यातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही सगळ्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळं कदाचित मनोज पाटलांच्याकडे काही माहिती आली असेल, त्यांनी त्याची खात्री करावी. एखाद्या मंत्र्याबद्दल त्यांना कोणी काही इनपुट दिला असेल, जरूर माझ्यासारखा एक त्यांचा मित्र आहे मंत्री, आम्ही नंतर आहोत, माझे मनोज पाटील दारांगे पहिल्यापासून मित्र, त्यांनी मला सांगावं. त्यांना जे अनेक वेळा त्यांचं माझं बोलणं होत असतं त्यांनी जर मला सांगितलं की असं असं मला समजतंय, आम्ही जरूर त्याची शहनिशा करू. पण मी 110% सांगतो कुठलाही मंत्री मान्य मनोज पाटलांच्या बाबतीत अशी भूमिका घेणार नाही. त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे आणि चर्चेतनं राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी भूमिका उद्याच्या आंदोलनाबाबतीत मनोज पाटलांनी घ्यावी.